महाराष्ट्रामध्ये गेल्या 5 वर्षांमध्ये निवडून आलेल्या सरकारच्या कुठल्याही भूलथापांना नागरिकांनी बळी जाऊ नये. जनतेने स्वतः निवडणूक हातात घेतली पाहिजे आणि योग्य तो निर्णय या निवडणुकीमध्ये जनतेने घ्यावा, असं आवाहन पत्रकार परिषदेच्या माध्यमातून लोकशाही जनआंदोलन महाराष्ट्रचे डॉक्टर बाळासाहेब सराटे यांनी केलं आहे. तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आघाडीला जास्त अनुकूलता आहे, भाजप सर्वाधिक घाबरलेला तर शिवसेना भूमिकाहीन पक्ष, असा आरोप त्यांनी नगरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला आहे. लोकशाही जनआंदोलन महाराष्ट्राच्या वतीने आज नगरमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. यावेळी गेल्या 5 वर्षांमध्ये महाराष्ट्र सरकारने जी कामगिरी केली आणि जी धोरणं राबवली आहेत त्याच तत्वावर या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागावा, असं आवाहन जनतेला यावेळी लोकशाही जनआंदोलन महाराष्ट्राच्या वतीने करण्यात आलं आहे. लोकशाही जनआंदोलन महाराष्ट्राच्या वतीने महाराष्ट्रातल्या जनतेला आम्ही एक आवाहन करू इच्छितो की गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जे सरकारने कामगिरी केलेली आहे आणि सरकारने जी धोरणं राबवलेली आहेत त्याच्या आधारे निवडणुकीचा निकाल लागला पाहिजे आणि केवळ विरोधकांना संपवून विरोधी पक्षातले नेते आपल्याकडे घेऊन किंवा कुठले तरी काल्पनिक विषय सांगून जे महाराष्ट्राशी संबंधित नाही अशा विषयाच्या आधारे लोकांनी मतदानाला सामोरं न जाता जनतेने आता ही लढाई जी आहे निवडणूक जी आहे स्वतःच्या हातात घेतली पाहिजे आणि जनतेनेच आता या निवडणुकीमध्ये स्वतःची भूमिका केली पाहिजे. त्याचं एक मुख्य कारण असं आहे की मागच्या 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये राजकारण करण्यात आलं त्याचा पहिला जो भाग आहे तो म्हणजे विरोधकांना संपवणे. लोकशाहीची आवश्यक जी गोष्ट असते ती म्हणजे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष टिकलाच पाहिजे. दुसरं लोकशाहीचं आवश्यक मूल्य आहे सहजीवन, म्हणजे दुसऱ्याची मतं वेगळी असतील तरी त्याला जगण्याचा अधिकार आहे आणि या दोन गोष्टीच्या बाबतीत या सरकारने त्यांची जी भूमिका आहे ती लोकशाही विरोधी आहे, घटनाबाह्य आहे. त्यामुळे आम्ही या ठिकाणी आता एक भूमिका घेऊन चाललेलो आहोत की महाराष्ट्रामध्ये असं जे सरकार आहे जे लोकशाही मूल्यांना धरून चालत नाही आणि उन्मादी राजकारण करायचं, उन्मादी प्रचार करायचा आणि युवकांना भावनेमध्ये अडकवायचं आणि त्याच्यातून लोकांची मतं मिळवायची एवढा जो धंदा चाललेला आहे याला विरोध करायची आमची भूमिका आहे. आणि फक्त विरोधकांना आपल्या पक्षात घेऊन आणि महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर काल्पनिक विषय निवडणुकीचा आधार बनू नयेत आणि जनतेने देखील अशा थापांना बळी पडू नये, असं आवाहन या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जनतेला करण्यात आलं आहे. जनतेने स्वतः निवडणूक हातात घेतली पाहिजे आणि योग्य तो निर्णय या निवडणुकीत जनतेने घ्यावा, असं आवाहन पत्रकार परिषदेच्या माध्यमातून लोकशाही जनआंदोलन महाराष्ट्राचे डॉक्टर बाळासाहेब सराटे यांनी केलं आहे. महाराष्ट्रामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये कर्जाचा डोंगर उभा राहिलेला आहे, 5 वर्षात नोकर भरती बंद झालेली आहे, युवक बेरोजगार झालेले आहेत, अनेक उद्योग बंद पडत आहेत, शेतकरी आत्महत्या करत आहेत, शेतीची अवस्था बिकट झालेली आहे आणि ज्या सिंचनावरून यांनी विरोधी पक्षावर तेव्हा आरोप केले, गाडीभर पुरावे दिले, त्या सिंचना क्षेत्रामध्ये यांनी 0.001% सुद्धा सिंचनाची सुविधा वाढवलेली नाही. म्हणजे जमिनीवर या सरकारचं काम काहीही नाही. केवळ महाराष्ट्र बाह्य विषय घेऊन हे निवडणुका लढवू इच्छित असतील तर यांना आपल्याला धडा शिकवला पाहिजे आणि लोकशाही वाचवण्यासाठी आपल्याला विरोधी पक्ष जिवंत ठेवावा लागेल आणि त्याच्यासाठी जनतेला आता या निवडणुकीत भूमिका करावी लागेल. 1975 ते 1977 काळात जी आणीबाणी लादली होती त्यामध्ये जयप्रकाश नारायण यांनी जे भूमिका केली ती सुद्धा समाजातून आलेली भूमिका होती, राजकारणाची भूमिका नव्हती. तसंच आता आणीबाणी सदृश परिस्थिती असल्यामुळे आत्तासुद्धा या परिस्थितीत जयप्रकाश नारायण यांची भूमिका करण्यासाठी आदरणीय शरद पवार साहेब पुढे आलेले आहेत आणि पर्यायी राजकारणाचा केंद्रबिंदू सध्या शरद पवार साहेब बनलेले आहेत. काँग्रेस आघाडी त्यातली राजू शेट्टी साहेबांची स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल, शेतकरी कामगार पक्ष असतील, अशा सगळ्या विरोधी फोर्सेसला एकत्र करून पवार साहेब आता या हुकुमशाही प्रवृत्तीच्या विरुद्ध लढा देत आहेत. त्याला आमचं समर्थन आहे आणि जनता म्हणून या निवडणुकीमध्ये जनतेने नागरिक म्हणून भूमिका करावी आणि हुकुमशाही प्रवृत्तीच्या विरुद्ध या ठिकाणी या निवडणुकीमध्ये आपलं जनमत दाखवून द्यावं आणि विरोधी पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी अशा लोकशाही विरोधी पक्षाला धडा शिकवावा. तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आघाडीला जास्त अनुकूलता असून भाजप सर्वाधिक घाबरलेला तर शिवसेना भूमिकाहीन पक्ष, असा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला आहे. प्रतिनिधी प्रतीक शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.